उसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाची सांगता झाली जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी अशा एकूण अडतीस साखर कारखान्यांनी हंगाम काळात आज अखेर दोनशे पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून दोनशे सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन केलं याचबरोबर सरासरी बारा टक्के उतारा घेऊन यात सुद्धा जिल्ह्यानं पहिला नंबर घेतला आहे कोल्हापूर जिल्हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो एकूण साडेतीन लाख हेक्टर पीक क्षेत्रापैकी अडीच लाख हेक्टरवर केवळ उसाचीच लागवड होते यातूनच उसाचा पैसा हा शब्द जिल्ह्यात वेगळ्या अर्थानं रूढ झालाय जिल्ह्यात खाजगी आणि सहकारी असे एकूण अडतीस साखर कारखाने आहेत या सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता संपलाय जिल्ह्यात या सर्व साखर कारखान्यांनी आज अखेर दोनशे पंधरा लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करून दोनशे सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केलंय उताऱ्यात सुद्धा सरासरी बारा टक्के उतारा घेतलाय राज्यात एकशे पंच्याण्णव साखर कारखान्यांनी नऊशे सेहेचाळीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करून एक हजार पूर्णांक त्र्याहत्तर लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केलंय